वेलकम टू उज्ज्वलास किचन. नमस्कार. आज आपण बनवणार आहे छान अशी कांद्याची पात सुक्की भाजी बनवणार आहे आपण. याची अतिशय छान बारीक पात घेतलेली आहे मी, सुंदर पात मिळाली. त्याला कांदेही आहे छोटे छोटे, हेही आपण कापून घेणार आहे. कांद्याची पात छान धुवून घ्यायची आणि बारीक कापायची आहे. त्यानंतर दोन टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, 5-6 लसूणच्या पाकड्या, एक वाटी मूग डाळ, थोडंसं जिरं, मोहरी, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा हळद, थोडासा गरम मसाला, मीठ चवीनुसार, तेल. ही पात चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कांदेही याचे छोटे छोटे आहे, तेही कापून घ्यायचे आणि हीही बारीक कापून घ्यायची आहे कांद्याची पात. टोमॅटोही कापून घ्यायची आहे, डाळ धुवून घ्यायची आहे. कांद्याची पात, पातीचा कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक कापून झालेली आहे. आता आपण याची फोडणी घालणार आहे. तेल तापायला घालायचं आहे. तेल चांगलं कडकडीत तापू द्यायचं. जिरं आणि मोहरी घालायची आहे. जिरं आणि मोहरी तडतडल्यावर लसूण घालायचं आहे. कापून घेतलेला पातीचा कांदा, तेलामध्ये छान होऊ द्यायचा आहे याला. कांदा व्हायला लागल्यावर टोमॅटो घालायचा आहे. कांदा जरा चांगला परतून घ्यायचा आणि मग टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो ऑप्शनल आहे. परतवत असताना यात लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला घालायचा आहे. एक मिनटं चांगलं परतवून झालेलं आहे. एक वाटी मूग डाळ घेतली होती आपण, ती चांगली धुवून घ्यायची आणि 10-15 मिनटं पाण्यामध्ये ठेवायची त्याला, जेणेकरून ती पटकन शिजते. डाळ घालायची आहे. डाळही घातल्यावर थोडंसं परतवायचं आहे अगदी घर. आता यातच कापून घेतलेली कांद्याची पात घालायची आहे. छान अशी हिरवीगार कांद्याची पात, त्यात खूप सारे विटामिन असतात आणि आरोग्यासाठीही ही हिरवी कांद्याची पात अतिशय छान असतं, चांगली असते. त्यामुळे आहारामध्ये कांद्याच्या पातीचा भाजीचा समावेश नक्की करावा. मीठ घालायचं आहे चवीनुसार. मुगाची डाळ शिजण्यासाठी 1/2 ग्लास पाणी घालायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आता ही भाजी शिजू द्यायची आहे. डाळ शिजेपर्यंत मध्ये एकदा ढवळून बघायची ही भाजी. मुगाची डाळ शिजेपर्यंत ही भाजी शिजवायची आणि खूप अशी डाळ शिजू द्यायची नाहीये. अतिशय छान आणि चविष्ट ही भाजी होते. कांद्याच्या पातीची ही भाजी तयार आहे. कोथिंबीर घालायची.